राष्ट्रवादी जी कांग्रेस पक्षा से प्रदेश अध्यक्ष जयंत चौपाटी खासदार सुफिया तैसुने संघटनेचे काही सहकारी या ठिकाणचे सत्य सगळे सहकारी आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला ते ॲडव्होकेट संस्थेचे सगळे सहकारी उपस्थित बंधू होते. आज तुम्ही महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलात आणि एक महत्त्वाचा राजकीय निर्णय तुम्हा लोकांच्या आयुष्याचा घेण्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. ज्या राजकीय पक्षामध्ये तुम्ही काम केलं सज्जन पक्षी यांनी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा कालखंड हा त्या संघटनेच्यासाठी दिला आणि तिच्यामार्फत सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचं काम अनेक वर्ष केलं. आज ते हयात नाही आहेत पण मला समाधान एका गोष्टीचं आहे की त्यांचा विचार त्यांचं काम त्यांची कामाची पद्धत ही पुढं चालू ठेवण्याचा निर्णय या तरुणांनी मनापासून घेतला आणि आज त्या निर्णयाला एक राजकीय मान्यता मिळायला हवी त्या हेतूनच इथं आपण आलात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी व्हायचा निर्णय तुम्ही घेतला. इथे येईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हा लोकांचा आहे असं आम्ही बोलत असो पण आज ह्या निर्णयाच्या नंतर तुम्हा सगळ्यांच्या सहभागाच्या नंतर आता हा पक्ष आपला झालेला आहे. हा आता आमचा नाही, हा आपला सगळ्यांचा आहे आणि या सगळ्यांच्या पक्षाच्या मार्फत महाराष्ट्राचे आणि विशेषतः विदर्भातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणं त्यांच्या प्रश्नाच्या सुरुवातीच्यासाठी प्रयत्न करणं ही कर्तव्य ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची होणार आहे आणि त्यासाठी तुमची उपस्थिती तुमचा सहभाग हा अत्यंत मोलाचा आहे. मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्राच्या निवडणुका त्याची प्रक्रिया आता सुरू झाली. एकत्र राहून सामान्य लोकांशी संपर्क वाढून कष्ट करून काही झालं तर महाराष्ट्राचं समाजकारण महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं प्रशासन याच्यामध्ये परिवर्तन कसं होईल हे काम आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी निवडणुकासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या निवडणुका आपण अन्य काही पक्षांचं सहकार्य घेतो आहोत निवडणुकीमध्ये. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या सगळ्यांनी महाविकास आघाडी नावाचं संघटन केलं आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक घटक म्हणून तुम्हाला मला प्रामाणिकपणाने प्रयत्न करायला लागतील आणि जे जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी या आघाडीला मनापासून सहकार्य देऊ शक्ती देऊ आणि या वर्षामध्ये तुम्ही सगळेजण पुढाकार घ्या याचा मला स्वतःला विश्वास आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचा या निर्णयाच्यासाठी अभिनंदन करतो. तरुण नेतृत्व तुम्ही आज पत्नीसाहेबांच्या कायदा सचिव पत्नीच्या नंतर विकासाच्यासाठी तुमच्या प्रश्नाच्या सोडवण्याच्यासाठी आज पुढे आणलेली आहे त्याच्या पाठीशी
आमच्या सगळ्यांची तर साथ राहील, पण तुम्हा सगळ्यांची साथी शक्ती आणि सहकार्य हे त्यांना मिळेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही त्या परिसरामध्ये सामान्य माणसाच्या हिताची जपणूक कराल याच्याबद्दलचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि माझे करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.